नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम प्रगति क्लासेस आणि गुरुप्रसाद क्लासेस मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। मी हजारे सर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित विषयाला सुरुवात करणार आहोत। आणि गणित विषय म्हटलं की काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक धाकधूक राहते, भीती मनामध्ये राहते की मला ते गणित येईल की नाही, जमेल की नाहीये, मला गणित सोडवता येतील की नाहीये। काही विद्यार्थ्यांना हा सोपा वाटणारा घटक आहे आणि काही विद्यार्थ्यांना हा कठीण वाटणारा घटक आहे। कारण गणितामधले जर पायाभूत घटक जर नाही आले, त्यातील बेसिक कन्सेप्ट जर तुम्ही नाही समजून घेतल्या तर तुम्हाला गणित येणार नाहीये। गणित समजावून घेण्यासाठी तुम्हाला बेसिक कन्सेप्टच येणं गरजेचं आहे। तर त्या बेसिक कन्सेप्ट मी तुमच्या क्लिअर करणार आहे। फक्त तुमचं पूर्णपणे लक्ष असायला पाहिजे, तुम्ही प्रत्येक शंकेचं निरसन करून घेतलेलं असलं पाहिजे आणि त्या शंकेचं निरसन करण्याचं काम मी करणार आहे। आज आपण इयत्ता 5 मधील पहिल्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत आणि ते पहिलं चॅप्टर म्हणजे रोमन न्यूमरल्स आहे। आणि या रोमन न्यूमरल्स शिकत असताना ज्या आपल्याला काही गोष्टींची गरज असते त्या आपण आज शिकणार आहोत। सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हाइट बोर्ड वरती आय व्ही एक्स एल सी डी एम हे सिम्बॉल दिसत आहे, याला आपण रोमन न्यूमरल्स म्हणतो, याला संख्या चिन्ह म्हटलं जातं। आणि या चिन्हांचा वापर करून आपणाला संख्या बनवायच्या आहेत। मग त्या कशा बनवायच्या आहेत? आपण ज्यावेळेस कोणतीही संख्या बनवत असताना तुम्हाला माहीत असलेल्या संख्या आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 ह्या संख्या तुम्हाला माहीत आहे। परंतु हे जे सिम्बॉल आहेत, ही संख्या चिन्ह आहेत, ते तुमच्यासाठी नवीन आहेत। आता या ज्या संख्या लिहिलेल्या आहेत आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 ह्या सगळ्या संख्या पासून आपण कोणत्याही किती अंकी संख्या बनवत असतो तशाच प्रमाणे आय व्ही एक्स एल सी डी एम या सिम्बॉलचा वापर करून आपण कोणत्याही संख्या, कितीही अंकी संख्या बनवायला शिकणार आहोत, त्याचं आज आपण बघायचं आहे। आता सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, आय म्हणजे काय, व्ही ला काय म्हणायचं, एक्स ला काय म्हणायचं, एल म्हणजे कोणती संख्या, सी डी एम यांच्या संख्या कोणत्या, हे आपल्याला आज शिकायचं आहे। आणि ह्या रोमन न्यूमरल्स शिकत असताना तुम्हाला एकूण 4 नियमांची गरज आहे। ते 4 नियम तुम्हाला जेव्हा समजतील त्यावेळेस तुम्हाला रोमन संख्या कोणत्याही, कधीही, कशाही लिहिता येणार आहे। मग त्या सिम्बॉल आणि त्या रोमन संख्यांची चिन्ह समजावून घेऊन त्याचे जे 4 फॉर्म्युले आहेत ते आपण पहिल्यांदा आत्मसात करूया। आय ला आपण 1 म्हटलं जातं। 1 म्हणजे काय? आय म्हणजे आय ला कोणता अंक आहे? 1। तसं फीला 5 म्हटलं जातं। फीला काय म्हटलेलं आहे? 5। नीट लक्ष द्यायचं। एक्स ला 10, एल ला 50, सी ला 100, डी ला 500 आणि एम ला 1000। हे आपलं पाठ असलं पाहिजे। हे मी तुमच्या नोटबुक मध्ये लिहून दिलेलं आहे, ते तुम्हाला पाठही करायला सांगितलेलं आहे। आणि ज्यावेळेस हा तुमचा चार्ट जेव्हा पाठ असेल ना, त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही संख्या रोमन न्यूमरल्स मध्ये बनवता येणार आहेत, लिहिता येणार आहेत। मात्र हे पाठ पाहिजे, मी पुन्हा रिपीट करतोय की ते चिन्ह अगोदर बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सात चिन्ह पाठ असली तुमची, सात चिन्हांचा अर्थ समजला, सात चिन्हांना वापरलेल्या संख्या ज्यावेळेस तुमच्या पाठ असतील ना, त्यावेळेस तुम्ही कोणतीही संख्या कशीही कधी लिहू शकता। त्यासाठी आपण काय करायचंय, सर्वप्रथम ह्या चार्ट पाठ करून घ्यायचा आहे। मी पुन्हा रिपीट करतो, आय ला 1, व्ही ला 5, एक्स ला 10, एल ला 50, सी ला 100, डी ला 500, एम ला 1000 ह्या संख्या वापरलेल्या आहेत। आणि या संख्या वापरून आपणाला पुढच्या संख्या बनवायच्या आहेत। हा नियम 1, नियम किती बघितले आपण, 1। 1 म्हणजे काय? तर या संख्या चिन्हांचे सिम्बॉल आणि त्याचे दिलेले अंक माहीत असणं। दुसरा जो नियम आहे तो नियम असा आहे, इथे बघा आय लिहिलेला आहे, एक्स, सी आणि एम हे जे संख्या चिन्ह आहेत, 4 आहे संख्या चिन्ह, कोणते बघा, आय, एक्स, सी आणि एम हे 4 संख्या चिन्ह असे आहेत। कोणकोणते बघा, आय, एक्स, सी आणि एम हे आपणाला कमीत कमी किंवा जास्तीत जास्त
तीन वेला लिहिता येता तो सलग तीन वेला लिहिता येतात। राहिलेले संख्या चिन्ह कोणते आहेत? फी एल आणि डी। फी एल आणि डी हे एक पेक्षा जास्त वेळा लिहिता येत नाही। तो म्हणजे आय एक्स सी आणि एम हे आपल्याला सलग तीन वेळा लिहिता येतात आणि फी एल डी हे सलग एक पेक्षा जास्त वेळा लिहिता येत नाही। मग आपल्याला आय एक्स सी एम हे तीन वेळा लिहिता येतात। नियम दुसरा आहे एल फी एल डी हे एक पेक्षा जास्त वेळा लिहिता येत नाही। बरोबर। आता आपल्याला या संख्यांचा किंवा या संख्या चिन्हांचा वापर करून आपल्याला संख्या बनवायची आहे। ते कशा? आपल्याला यामध्ये बघा वनला काय म्हटलेलं आहे ते माहित आहे। काय म्हटलंय? आय दिलेलं आहे। त्याच्यानंतर काय माहित आहे? फायला फी। बरोबर। त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? टेनला एक्स। काय अडचण इथपर्यंत नाही। आता दुसरी गोष्ट काय आहे? जर एकला आय म्हटलंय आपणाला आय सलग तीन वेळा लिहिता येतात। आय सलग किती वेळा लिहिता येतात? तीन वेळा। म्हणजे एकला आय वापरले, दोनला डबल आय, तीनला ट्रिपल आय। बरोबर। चारला माहित नाही, सहाला माहित नाही, सातला आठला नऊला काय लिहिलं जातं, कसं लिहिलं जातं हे माहित नाही। ते माहित करून घेण्यासाठी आपणाला नियम तिसरा बघायचा आहे। पहिला नियम कोणता बघितला? नीट बघा, नीट लक्ष द्यायचं। पहिला नियम काय बघितला आपण? आयला वन, फीला फाय, एक्सला टेन, एलला फिफ्टी, सीला हंड्रेड, डीला फाय हंड्रेड, एमला वन थाउजंड। हा पहिला नियम। दुसरा नियम काय बघितला आपण? हा पहिला नियम, हा दुसरा नियम आहे। दुसरा नियम काय बघितला? आय एक्स सी आणि यम हे आपणाला सलग अशा प्रकारे सलग तीन वेळा लिहिता येतात। कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती वेळा लिहिता? कमीत कमी एक वेळ आपण लिहितो नॉर्मली, परंतु सलग तीन वेळा अंक लिहिता येणारे कोणकोणते आहेत? आय एक्स सी आणि यम हे सलग तीन वेळा लिहिता येतात। परंतु या सिम्बॉल मधील फी एल आणि डी हे संख्या चिन्ह असे आहे, त्याचे कारणही तशीच आहेत। मी परत सांगणार आहे तुम्हाला, फी एल आणि डी हे सिम्बॉल जे आहेत, ही संख्या चिन्ह जे आहेत, हे आपणाला एक पेक्षा जास्त वेळा सलग लिहिता येत नाही। हा झाला दुसरा नियम। आता तिसरा नियम जो आपणाला बघायचा आहे तो सबट्रॅक्शनचा बघायचा आहे। कोणता बघणार आहोत? सबट्रॅक्शनचा। सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी। सबट्रॅक्शन म्हणजे काय? वजाबाकी। आता सबट्रॅक्शन आणि ऍडिशन असे दोन नियम राहिलेत आपल्याकडे। सबट्रॅक्शन मधला नियम बघत असताना, सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी, वजाबाकी कशी करायची आणि केव्हा करायची? ज्यावेळेस आपल्याकडे दिलेले अंक कोणता आहे, उदाहरणार्थ फी, फीच्या अगोदर जर आपण आय लिहिले, फीच्या अगोदर जर आय लिहिले म्हणजे दिलेल्या संख्या चिन्हाच्या अगोदरचा अंक लेफ्ट साइडचा जर स्मॉलर असेल, लहान असेल, तर काय केला जातो? फी म्हणजे किती आहे? पाच। आय म्हणजे एक। म्हणजे मोठ्या संख्येच्या अगोदर कोणती संख्या आले? लहान संख्या। म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची। किती आले? चार। किती आले? चार। मग आपल्याला चार लिहिण्यासाठी काय लिहावं लागेल? आय फी। आय फी म्हणजे मोठ्या संख्येतून जेव्हा लहान संख्या अगोदर येते, मोठ्या संख्येच्या अगोदर लहान संख्या येते, त्यावेळेस आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागते। अजून एक या ठिकाणी बघा, इथं दिलंय एक्स। एक्सच्या जर अगोदर मी आय लिहिलंय म्हणजे एक्स ही संख्या मोठी आहे, एक पेक्षा म्हणजे आय पेक्षा एक्स ही संख्या काय आहे? मोठी आहे। आणि मोठ्या संख्येतून ही लहान संख्या काय करायची आहे?
वजा करायचे म्हणजे 10 एक्स म्हणजे 10 एक आय म्हणजे 1 10 तून 1 वजा केले किती आले 9 किती आले 9 माहित किती लावा लागेल आपल्याला आय एक्स किती लिहिले आय एक्स कारण आय ही म्हणजे लेफ्ट साइडची संख्या ही सेकंड साइडच्या म्हणजे राइट साइडच्या संख्येपेक्षा लहान आहे म्हणून आपल्याला काय करायचे आहे वजाबाकी करायची आहे आता राहिली संख्या कोणती 6 7 8 6 7 8 त्यासाठी आपल्याला चौथा नियम आहे तो चौथा नियम काय आहे तर एडिशन मध्ये काय करायचं आहे दिलेली संख्या बघा मी काय म्हणतोय दिलेली संख्या ही लेफ्ट साइडची मोठी असेल सबट्रॅक्शन मध्ये काय बघितलं लेफ्ट साइडची लहान संख्या आणि चौथ्या नियमामध्ये काय बघतो आपण लेफ्ट साइडची मोठी संख्या ही म्हणजे 5 आणि आय म्हणजे 1 काही विद्यार्थी म्हणतील हे फी म्हणजे 5 आणि आय म्हणजे 51 झाले 51 झाले चुकीचं आहे ते संख्यांची बेरीज करायची असते इकडे बघा फी म्हणजे 5 आणि आय म्हणजे 1 हा ऍडिशनचा नियम आहे ऍडिशनचा नियम काय सांगतो लेफ्ट साइडची संख्या जर मोठी असेल आणि राईट साइडची संख्या जर लहान असेल इथे बघा इथे 5 आहेत इकडे 1 आहे म्हणजे अशा वेळेस काय करायचं आहे प्लस करायचं आहे अधिक करायचे आहे 5 आणि 1 6 5 आणि 1 6 अजून एक बघूया आपण फी आय आय फी म्हणजे 5 इथे 1 इथे 1 आय म्हणजे 1 आय म्हणजे 1 5 अधिक 1 अधिक 1 बरोबर किती झाले 7 किती झाले 7 म्हणजेच आपल्याला लेफ्ट साइडची संख्या ज्यावेळेस मोठी असते बिगर असते त्यावेळेस आपल्याला राईट साइडची स्मॉलर नंबर दिला जातो त्यावेळेस आपण काय करतो ऍडिशन करतो आणि ज्यावेळेस राईट साइडची संख्या मोठी असते आणि लेफ्ट साइडची संख्या ज्यावेळेस स्मॉल असते त्यावेळेस राईट साइडच्या संख्येतून लेफ्ट साइडची संख्या काय करतो आपण मायनस करतो म्हणजे वजाबाकी करतो साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये नीट लक्षात घ्या आपल्या उजव्या बाजूची जर संख्या मोठी असेल आणि डाव्या बाजूची संख्या जर लहान असेल तर उजव्या बाजूच्या संख्येतून डाव्या बाजूची संख्या वजा केली जाते आणि ऍडिशन मध्ये काय केलं जातं डाव्या बाजूची संख्या ही मोठी असते आणि उजव्या बाजूची संख्या ही लहान असते म्हणून डाव्या बाजूमध्ये उजव्या बाजूची संख्या ऍडिशनल म्हणजे प्लस केली जाते लेफ्ट साइडची संख्या ही मोठी जेव्हा असते त्यावेळेस आपल्याला ऍडिशन करावी लागते आणि लेफ्ट साइडची ज्यावेळेस संख्या स्मॉलर म्हणजे लहान असते त्यावेळेस मात्र आपल्याला सबट्रॅक्शनचा फॉर्म्युला वापरावा लागतो आता इथे आपण एकूण 4 नियम बघितले किती नियम बघितले 4 त्यातला पहिला नियम पुन्हा रिपीट करतोय आय ला 1 फी ला 5 एक्स ला 10 एल ला 50 सी ला 100 डी ला 500 एम ला 1000 दुसरा नियम काय सांगितला यातले काही सिम्बॉल आहेत ते 3 वेळा लिहिता येतात काही सिम्बॉल एकापेक्षा जास्त वेळा लिहिता येत नाही आय एक्स सी आणि एम हे सलग 3 वेळा लिहिता येणारे आहेत फी एल डी हे 1 पेक्षा जास्त वेळा सलग लिहिता येत नाही तिसरा नियम बघितला आपण सबट्रॅक्शनचा सबट्रॅक्शन मध्ये लेफ्ट साइडची संख्या ही स्मॉल असते लहान असते आणि राईट साइडची संख्या ही बिगर असते म्हणजे मोठी असते अशा वेळेस मात्र मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली जाते इथे सुद्धा आपण 2 उदाहरणं घेऊन बघितलेलं आहे इथे एक्सच्या अगोदर आय लिहिलेला आहे आय म्हणजे 1 एक्स म्हणजे 10 दहातून 1 वजा केले कारण लेफ्ट साइडची संख्या ही लहान आहे म्हणून 10तून 1 गेले किती राहिले 9 असे 3 नियम झाले चौथा नियम जो बघितलेला आहे इथे लेफ्ट साइडला स्मॉलर नंबर होता इथे लेफ्ट साइडला बिगर नंबर आहे म्हणजे मोठी संख्या आहे इथे फी दिलेला आहे फी आय फी म्हणजे किती 5 1 म्हणजे आय म्हणजे किती 1 म्हणजे ह्या ठिकाणी लेफ्ट साइडची बिगर नंबर असतो त्यावेळेस 5 मध्ये 1 ऍडिशनल केलं जातं 5 + 1 किती झाले 6 इथं मी फी मध्ये डबल आय ऍड केलेलं आहे फी आय आय म्हणजे 5 1 1 5 + 1 + 1 बरोबर किती झाले 7 या ठिकाणी आपल्याला 8 नंबर 6 लिहिताना काय लिहावं लागेल फी आय 7 लिहिताना फी आय आय
मी मगाशी सांगितलं की आय हा आपल्याला सलग तीन वेळा लिहिता येऊ शकतो म्हणून फी आय 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 म्हणजे फी आय 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 फी म्हणजे पाच कारण लेफ्ट साईड संख्या ही मोठी आहे म्हणून आपण काय करणार आहोत आपल्या राईट साईडच्या संख्या त्यामध्ये ऍड करणार आहोत फाईव्ह इथे वन 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 म्हणजे काय झालं पाच अधिक एक अधिक एक अधिक एक बरोबर आठ म्हणजे आठ लिहिताना आपणाला फीच्या पुढे ट्रिपल आय लिहावं लागेल आपणाला नऊ लिहिताना काय विद्यार्थी म्हणतील सर फी लिहिल्यानंतर फीच्या पुढे चार वेळा आय लिहूया काय फरक पडेल मी मगाशी सांगितलं आय लिहिताना आपण सलग तीन वेळा लिहू शकतो तीन पेक्षा जास्त कोणताही सिम्बॉल वापरू शकत नाही ठीक आहे इथपर्यंत सगळ्यांना समजलंय आता याच्या पुढच्या ज्या आहेत मी तुम्हाला एक ते दहा पर्यंतच्या संख्या सांगितल्या अकरा बारा तेरा चौदा पंधरा याच्या पुढच्या कशा संख्या लिहायच्या त्या आपण आता बघणार आहोत इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि इथे मी थांबतो लगेच पुढच्या मी संख्या कशा लिहायच्या आहेत ते थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे धन्यवाद.